परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत भाद्रपदी बैलपोळा सण साजरा केला. यंदा बैलपोळ्यांवर प्राण्यांमध्ये पसरत असलेल्या लंपी रोगाचे संकट आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या आदेशाचे पालन करत मिरवणुकीत सजीव बैलांचा वापर न करता फायबरच्या बैलांचा वापर करत आपली परंपरा जोपासली आणि प्राण्यांवर आलेले संकट दूर करण्यासाठी बैलराजाला साकडे घालण्यात आले. फायबरच्या बैलांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मिरवणूक सुरू झाली. मी वडगाव बुद्रुक कांदेरा मिठोबा जाधव शेतकरी बंधू अण्णा जाधव. मी माझ्या पारंपरिक बैलपोळ्याच्या 40 वर्षापूर्वीपासून हा बैलपोळा सादर करीत असतो. मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. माझे वडीलही शेती करायचे, मी शेती करायचो. मला ह्या शेतीचा, ह्या बैलांचा आणि या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा फार अभिमान वाटतो. आज आपण शेतकरी टिकलो तर आपला महाराष्ट्र टिकेल, आपला महाराष्ट्र टिकला तर आपला शेतकरी टिकेल. आपण सगळे शेतकरी बांधव आहो, आपल्या मुलांना थोडंसं का होईना शेतीच्या बांधव नेऊन जर गेले तर त्यांना त्या मुलांना शेती समजेल. असे ह्या वडगाव बुद्रुकमधलं जाधव कुटुंबाचा एक पारंपरिक हा सण आहे. आणि त्या सणाला आता जे काही माझ्या बळीराजावरती संकट न आले ते दूर व्हावं म्हणून मी पांडुरंगापाशी एक हे मागतो की हा रोगातून आमचा बळीराजा सुटला पाहिजे, शेतकरी सुटला पाहिजे असं मी